इंट्रोडक्शन बघा, मेन्सुरेशन मीन्स डील्स विथ लेंथ, पेरिमीटर, एरिया ऑफ प्लेन फिगर्स ऑफ सरफेस, एरिया, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. मेन्सुरेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय येतं माहिती आहे का, ते स्टडी करतो आपण. त्याच्यामध्ये लेंथ फाइंड करायचा, पेरिमीटर फाइंड करायचा, एरिया ऑफ प्लेन फिगर्सचा, प्लेन फिगर्स आपण एरिया फाइंड करतोय, बरोबर आहे. टू डायमेन्शनल डायग्राम असते सगळी, प्लेन फिगर म्हणजे टू डायमेन्शनल येतोय. तुमचा आवाज ब्रेक येतोय सर, आवाज ब्रेक येतोय. त्यानंतर सरफेस एरिया कशाचा फाइंड करतो आपण, आवाज ब्रेक येतो मोबाईल मध्ये पण. हो सर, हो सर, ब्रेक येत आहे आवाज. एक मिनिट थांबा मग. ओके, मेन्सुरेशन मध्ये आपण अजून स्टडी करतोय. परत प्लेन मेन्सुरेशन म्हणजे काय, प्लेन मेन्सुरेशन इट डील्स विथ साइड्स, पेरिमीटर अँड एरिया ऑफ प्लेन फिगर्स ऑफ डिफरंट शेप्स. आपण काय करतोय तर एरिया फाइंड करतोय, बरोबर आहे. प्लेन फिगर्स, प्लेन मेन्सुरेशन म्हणजे काय, वेगवेगळ्या टाइप्स डिफरंट शेप्स आपण काय करतोय तर त्याचं पेरिमीटर फाइंड करतोय, एरिया फाइंड करतोय, साइड फाइंड करतोय. पण हा प्रत्येक ह्याला सगळे ह्याच्यामध्ये मेन्सुरेशन मध्ये आपण काय करतोय, स्टडी करतोय. त्यानंतर येतोय सॉलिड मेन्सुरेशन, म्हणजे सॉलिड मध्ये काय असतंय, इट डील्स विथ द स्टडी ऑफ सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड शेप्स. सॉलिड शेप म्हणजे काय असतं, तिथं थ्री डायमेन्शनल डायग्राम असते. ओके, सॉलिड मध्ये काय असते सगळे थ्री डायमेन्शनल, सिलेंडर येते, कोन येते, सगळे काय थ्री डायमेन्शनल याच्यामध्ये येते, शेप्स मध्ये, त्या सॉलिड शेप मध्ये येते. त्याचा आपण काय करतो इथं व्हॉल्यूम फाइंड करतोय, किंवा त्या सर्फेस एरिया पण आपल्याला काय करतोय त्याच्यात फाइंड करता येते. ओके, आपण पहिला पॉइंट एरिया आणि व्हॉल्यूम दोन स्टडी करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मेन्सुरेशन मध्ये. फर्स्ट येतोय एरिया फाइंड करायचं, मेजरमेंट ऑफ सरफेस विथ इन इट्स बाउंड्रीज ऑफ प्लेन फिगर्स इज कॉल्ड एज द एरिया ऑफ द फिगर. एरिया म्हणजे काय, जे आपण मेजरमेंट करतोय सरफेस एरिया विथ इन इट्स बाउंड्रीज ऑफ प्लेन फिगर्स, त्या प्लेन फिगर्स आपण काय करतो इथं सरफेस मेजर करतोय इथं, बरोबर आहे. मेजरमेंट करतोय बाउंड्रीज कॉल्ड एज द एरिया ऑफ द फिगर्स म्हणतो. व्हॅल्यूम म्हणजे काय असतंय, मेजरमेंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय अ सॉलिड फिगर्स इज कॉल्ड एज द व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर्स. दोन स्टडी करायचं आपल्याला, एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर्सचा. एरिया कशाचा फाइंड करतो आपण, प्लेन फिगर्सचा एरिया फाइंड करतो आपण. आणि व्हॉल्यूम कशाचा फाइंड करतोय, सॉलिड फिगर्सचा आपण काय करतोय इथं व्हॉल्यूम फाइंड करतोय. ठीक आहे, येतोय लक्षात. व्हॉल्यूम मध्ये आपण थ्री डायमेन्शनल डायग्राम असतो, एरिया मध्ये काय टू डायमेन्शनल डायग्राम आपण एरिया फाइंड करतो, बरोबर. प्लेन फिगर म्हणजे कसं असते, टू डायमेन्शनल येते. सॉलिड फिगर्स कसं असते, ही थ्री डायमेन्शनल येते सगळे. ओके, लक्षात आहे सगळ्यांना. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण स्टडी करूया एरिया ऑफ रेग्युलर क्लोज्ड फिगर, म्हणजे प्लेन फिगर्स आपण काय करूया, क्लोज्ड फिगर्स स्टडी करूया पहिल्यांदा, बरोबर आहे. त्याचा एरिया काय असतो पहिल्यांदा आपण स्टडी करूया, एरिया ऑफ ट्रायंगलचा, एरिया ऑफ रेक्टॅंगल, एरिया ऑफ स्क्वेअर काय असेल ते आपण काय करूया इथं स्टडी करूया सगळे. फर्स्ट बघूया आपण एरिया ऑफ ट्रायंगलचा. ओके, एरिया ऑफ ट्रायंगलचा फर्स्ट फॉर्म्युला येतो बघा, इन अ फिगर विथ थ्री साइड्स येतो, बरोबर आहे. ट्रायंगल किती साइड्स असते, थ्री साइड्स असते. इच साइड्स मीट रिमेनिंग टू साइड्स इन अ पॉइंट इज नोन एज अ ट्रायंगल. ट्रायंगलचं डेफिनेशन मी सांगितले तिथं, एरियाला तीन साइड असतात, प्रत्येक साइड काय असते, दोन रिमेनिंग टू साइड्सला काय असतं इथं कनेक्ट मीट होते, कनेक्ट होते, आणि त्याला आपण काय म्हणतो इथं ट्रायंगल. मध्ये तिन्ही पॉइंट म्हणजे एक पॉइंट रिमेनिंग टू दोन साइडला काय करते इथं कनेक्ट करते, म्हणजे मीट होते रिमेनिंग टू साइडला इन पॉइंट इज नोन एज अ ट्रायंगल म्हणतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, काय असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा, आपण आठवी नववीला स्टडी केलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. त्या ट्रायंगलचा हाईट जर आपल्याला दिले असेल आणि बेस जर आपल्याला माहिती असेल, त्याच्यावरून काय करायचं, त्या एरिया ट्रायंगलचा एरिया आपल्याला इथं फाइंड आउट करता येते, वन अपॉन टू इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ रेक्टॅंगलचं बघू आपण. ओके, पहिला आपण काय केलं, हे फर्स्ट बघितलं होतं, फर्स्ट स्टडी केलं आपण हे. नंतर एरिया ऑफ रेक्टॅंगलचं काय असते,
रेक्टेंगल तुम्हाला शेप माहित आहे सगळ्यांना, बरोबर आहे. एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल काय असतं इथं, काय फॉर्म्युला, लेंथ इन टू ब्रेथ असतं. त्यावेळी आपल्याला हॅज अ लेंथ दिली असेल ट्रायंगल, रेक्टेंगलचा लेंथ म्हणजे आडवा असतो आणि ब्रेथ म्हणजे आडवा म्हणजे विड्थ, बरोबर आहे. लेंथ इन टू ब्रेथ एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं इथं, रेक्टेंगलचा लेंथ इन टू ब्रेथ असते. ओके, लेंथ ऑफ डायगोनॉलचा फॉर्म्युला येतो बघा, लेंथ ऑफ डायगोनॉल इज इक्वल टू रेक्टेंगलचा डायगोनॉल जर आपल्याला काय, डायगोनॉल काय असतो, डी इंटू बी आणि ए इंटू सी हा डायगोनॉल आहे, बरोबर आहे. डायगोनॉल माहिती आहे आपल्याला, हा डायगोनॉल लेंथ, डायगोनॉलचा लेंथ जर आपल्याला फाइंड करायचं असेल त्यावेळी काय करायचं, स्क्वेअर रूट ऑफ एलचा स्क्वेअर, एल्स म्हणजे काय, लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ इंटू लेंथ स्क्वेअर इंटू ब्रेथ स्क्वेअर येतो, बरोबर आहे. स्क्वेअर रूट मध्ये म्हणजेच आपल्याला हा डायगोनॉलचा काय मिळतो इथं, लेंथ फाइंड आउट करता येते. ठीक आहे, त्यानंतर पेरिमीटर, हा रेक्टेंगलचा पेरिमीटर आपल्याला फाइंड करता येतोय, टू इंटू लेंथ प्लस ब्रेथ असते, दोन्ही ऍडिशन काय म्हणजे पेरिमीटर म्हणजे हा बाउंड्रीचा आपल्याला काय करायचं, हे करायचंय, मोजायचंय किती आहेत, मेजरमेंट करायचंय, दॅट इज लेंथ किती आहे इथं, इथं एक लेंथ आहे, इथलं एक लेंथ आणि इथलं एक, टू टाइम्स लेंथ झाले आणि टू टाइम्स ब्रेथ होते, त्यामुळे टू कॉमन काढलेलं आहे तिथं, लेंथ प्लस असं येते टू एल प्लस टू बी या टाइप मध्ये येतोय पेरिमीटर, दॅट इज टू कॉमन काढलं की लेंथ प्लस ब्रेथ होते. ठीक आहे, इथं फॉर्म्युला येतो पेरिमीटरचा, रेक्टेंगलचा पेरिमीटर डायगोनल शक्यतो काय करू शकतो तुम्हाला विचारतात बघा एमसीक्यू मध्ये, रेक्टेंगलचा डायगोनल विचारतात फाइंड करायला, त्यावेळी तुम्हाला हा फॉर्म्युला प्रत्यक्ष युज करायचे तिथं, लेंथ इन टू ब्रेथ स्क्वेअर रूट मध्ये. ठीक आहे, एरिया ऑफ स्क्वेअर काय देतं, एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर कसं असते रेक्टेंगल मध्ये, कसं आहे दोन साइड इक्वल असते, दोन साइड अपोजिट साइड येतो इक्वल असते रेक्टेंगल मध्ये, आणि स्क्वेअर मध्ये काय असतं इथं, चारी बाजू इक्वल, स्क्वेअर मध्ये चारी बाजू इक्वल असते, दॅट इज साइड इंटू साइड. आपण रेक्टेंगलचं माहिती आहे आपल्याला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ आहे, म्हणजे इथं लेंथ आणि ब्रेथ काय असणार आहे, इथं लेंथ आणि ए असं, सपोज आपण बी ब्रेथ आपण बी ए घेऊया, तर चारही बाजू इथं लेंथ सेम असणार आहे, त्यामुळं साइड इंटू साइड केले बघा, साइडचा स्क्वेअर होतो इथं. ओके, त्याचा फॉर्म्युला काय येतो इथं, एरिया ऑफ स्क्वेअरचा साइडचा स्क्वेअर, सपोज आपण साइड जर ए मागितले इथं, ए मानले एचा स्क्वेअर होतोय, बरोबर, इकडं पण ए असतोय, इकडं पण ए असतोय, इकडं पण ए असतो, चारही बाजू ए असते तिथे, बरोबर आहे, लेंथ जर सेम असते तिथे सगळीकडं, त्यामुळे हा आपण हे फॉर्म्युला जर युज केले, लेंथ किती आहे ए, ब्रेथ किती आहे ए, ए इंटू ए काय होतं इथं, ए स्क्वेअर, म्हणजे चारही बाजू जर सेम असेल, स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो इथं, त्या साईडचा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजेच आपल्याला त्याचा एरिया मिळतोय. ओके, आणि पेरिमीटर कसं घ्यायचं, चार टाइम्स फोर टाइम्स साईड असतो, एका साईड, साईड म्हणजे आपण सपोज करू ए मानूया, बरोबर आहे, मग चारही बाजू काय असणार आहे इथं, सेम लेंथ लेंथ असणार आहे, त्यामुळं फोर इंटू ए, दॅट इज फोर इंटू साइड, पेरिमीटर इज इक्वल टू स्क्वेअरचा. ओके, लेंथ ऑफ डायगोनल काय फॉर्म्युला, ए इंटू रूट टू ए फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, ए इंटू रूट टू ए, बरोबर आहे. ते सगळे फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे, आणि सगळे फॉर्म्युला तुम्हाला एमसीक्यू मध्ये वगैरे विचारू शकते, पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगलचा, ओके, लेंथ ऑफ डायगोनॉलचा, ह्याचा डायगोनॉलचा लेंथ काय फॉर्म्युला आहे, डायगोनॉलचा लेंथ आपल्याला फाइंड करता यायला पाहिजे. ओके, येतो लक्ष सगळ्यांना, येस सर, येस सर. नेक्स्ट बघा आपण एरिया ऑफ पॅरलोग्राम, नेक्स्ट आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम काय येतोय बघा, फॉर्म्युला बघा, ए पॅरलोग्राम इज अ फिगर ऑफ फोर साइड विथ टू पॅरल पेअर असते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय असतं इथं, पॅरलोग्राम मध्ये दोन पॅरल पेअर असते इथं, अपोजिट साइड काय असते, पेअर पेअर्स असते, म्हणजे इक्वल असते इथे, ए बी आणि डी सी दोन्ही काय असते इथं, इक्वल पेअर असते, आणि इकडं ए डी आणि बी सी काय असते, दोन्ही साइड इक्वल असते तिथं. ओके, दॅट इज पॅरलोग्राम इज अ फिगर ऑफ फोर साइड्स असते, बरोबर आहे, चार साइड असते, त्याच्यामध्ये टू पॅरल पेअर्स असतात, म्हणजे दोन पॅरल लाईन असते तिथं, लक्षात ठेवा. ओके, त्याचं आपण काय करू इथं, त्याचा एरिया बघूया, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट, इथं हाईट असते आपलं, हाईट बघा, हाईट दिल्या बघा तिथं, उभं हाईट असते आणि बेस आपल्याला दिलेलं आहे तिथं, दॅट इज बेस इंटू हाईट, आपल्याला काय करायचं तिथं, पॅरलोग्रामचं फॉर्म्युला युज करायचं,
तुम्हाला एग्जांपल मध्ये विचारते फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम ऑफ बेस बेस दिले असेल बेस 5 दिले असेल किंवा आणि हाइट हाइट 6 दिले असेल काय करा बेस इनटू हाइट करायचं त्या एरिया पॅरलोग्रामचं काय करावं लागेल इथं एरिया फाइंड करता यायला पाहिजे तुम्हाला ओके हे फॉर्म्युला लक्षात ठेवा नेक्स्ट आहे पेरिमीटर ऑफ पॅरलोग्राम 2 इनटू बेस इनटू हाइट 2 टाइम्स बेस इनटू हाइट बरोबर आहे हाइट आपल्याला इकडे घेता येते आणि बेस इनटू हाइट 2 इनटू बेस इनटू हाइट ते ब्रैकेट मध्ये घ्या ओके फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि नेक्स्ट आहे रोम्बस Rhombus is a four side of figure by connecting four lines of same length. म्हणजे काय असतं इथं चारही बाजू काय आहेत इथं लेंथ सेम असते स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा स्क्वेअर मध्ये तिथं प्रत्येक ह्याला काय करायचं इथं 90 डिग्री काय असतो इथं अँगल तयार होतोय रोम्बस मध्ये तसं नसते रोम्बस मध्ये कसं आहे असं ह्याच्यामध्ये अँगल इथे कसं पण असू शकते अँगल इथं कमी जास्त असू शकते बरोबर आहे पण चारही बाजू काय साइड असते इथं रोम्बस मध्ये चारही बाजू सेम असते लेंथ सेम असते बरोबर आहे बघा सेम लेंथ असते बघा फोर टाइम म्हणजे चारही बाजू काय असते इथं त्या रोम्बसचा लेंथ सेम असते आणि फक्त ह्याच्यामध्ये स्क्वेअर मध्ये पण सेम असते स्क्वेअर मध्ये तिथं प्रत्येक काय पॉइंटला काय होतं तिथं 90 डिग्री अँगल तयार होतो तिथं बरोबर आहे 90 डिग्री तर 90 डिग्री नसते तिथं ओके डायगोनल ऑफ रोम्बस बायसेक्टिंग ऍट हाइट राईट अँगल म्हणजे राईट अँगल काय होतं इथं बायसेक्ट होतोय ठीक आहे म्हणजे इथं राईट अँगल तयार होतो इथं राईट अँगल तयार होतो बायसेक्ट होते मेजरमेंट त्याचं फॉर्म्युला बघा काय एरिया ऑफ रोम्बसचा 1/2 इंटू D1 इंटू D2 D1 म्हणजे D2 म्हणजे काय असणार हे डायगोनल असणार आहे रोम्बसचं डायगोनल जर आपल्याला दिले असेल त्यावेळी काय करायचं की रोम्बस त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येतो इथं ठीक आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू D1 इंटू D2 ओके त्याचा एरिया आपल्याला फाइंड करता येतो पेरिमीटर ऑफ रोम्बस काय येतं 4 इंटू साइड पेरिमीटर म्हणजे कसं असणार आहे चारही साइड इक्वल असणार आहे इथं स्क्वेअरचा आणि रोम्बसचा पेरिमीटर सेम आहे बघा स्क्वेअर मध्ये पण चारही बाजू सेम असते साइड इक्वल असते आणि इथं पण साइड काय असते चारही बाजू इक्वल असते म्हणून दोन्ही पेरिमीटर ऑफ रोम्बसचा आणि पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा सेम असते इथं फॉर्म्युला 4 × साइड ओके पेरिमीटर ऑफ रोम्बस काय बघा दॅट इज साइड म्हणजे काय असणार तिथं दोन फॉर्म्युला आहे बघा रोम्बसचा पेरिमीटर दोन फॉर्म्युला आहे बघा जर साइड दिली असेल त्यावेळी 4 × साइड करा आपल्याला शक्यतो काय करते डायगोनल दिले असते तिथं डायगोनल जर दिले असेल त्यावेळी तिचं पेरिमीटर कसं फाइंड करायचं ही फॉर्म्युला खाली युज केलं बघा 2 × √D1² + D2² D1 D2 काय असणार आहे डायगोनल्स असणार आहे D1² + D2² या त्यावेळी ही फॉर्म्युला युज करायचं जर साईड दिले असेल त्यावेळी पॅरामीटर फॉर्म्युला युज करा जर डायगोनल दिले असेल तर खालचं फॉर्म्युला युज करा मग आपल्याला रोम्बसचा पॅरामीटर मिळतोय आणि एरिया आपल्याला फाइंड आउट करता येते ठीक आहे समजलं सगळ्यांना येस सर ओके नेक्स्ट बघा काय आहे एरिया ऑफ ट्रॅपेझॉइड एरिया ऑफ ट्रॅपिझम किंवा ट्रॅपेझॉइड म्हणतो ह्याला आपण त्याचा एरिया बघा ट्रॅपेझॉइड इज अ फिगर ऑफ 4 साइड विथ 1 पेअर ऑफ पॅरलल साइड असते म्हणजे ट्रॅपेझॉइड कसं असतं माहित आहे ट्रॅपेझॉइड म्हणजे हा एक साइड तिथं पॅरल असतो हा काय असतो ना वरचा अपोजिट साइड दोन्ही काय असते इथं पॅरल असते कुठं पण जाऊ दे हे पॅरल असते आणि हा अँगल इथं जोडलेला असतो चार साइड असते तिथं पण त्याला अपोजिट साइड दोन्ही काय असते पॅरल साइड असते इथं पॅरल पेअर असते बरोबर आहे लक्षात ठेवा लेंथ कमी जास्त असू शकते इथं ह्या लेंथ कमी जास्त आहे दोन्हीचा ते काय हा लेंथ काय असू शकते इथं कमी जास्त असू शकते इथं पण काय असणार आहे ती दोन्ही पॅरल लाईन असणार आहे इथं पॅरल असणार आहे हे तर फक्त हा जोडलेला असते इथं ठीक आहे पण हा दोन्ही लाईन काय असते इथं पॅरल असते ट्रॅपिझम म्हणजे हे लक्षात घ्यायचं त्या टाइप मध्ये येतो डायग्राम ओके त्या अपोजिट साईडचं बघा P1 P2 पॅरल साईड बघा दोन्ही ओके त्याचा एरिया ऑफ ट्रॅपिझम काय होतो फॉर्म्युला 1/2 × सम ऑफ पॅरल साईड सम ऑफ पॅरल
साइडचं काय करायचं, पॅरलल साइडचं बेरीज करायचं इन टू त्याच्याबरोबर त्या हाईटचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणून आपल्याला त्या ट्रॅपेझियमचं एरिया मिळते. दॅट इज 1/2 इन टू पी वन प्लस पी टू. पी वन पी टू काय असणार आहे, ती पॅरलल साइड्स आहे दोन्ही. दॅट इज दोन्हीचं ऍडिशन करायचं, सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणले बघा. पी वन प्लस पी टू करायचं इन टू हाईट घ्यायचं, आपल्याला त्या ट्रॅपेझियमचा एरिया मिळते. ठीक आहे. नेक्स्ट येते एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल बघा काय, फिगर्स ड्रॉन इन अ प्लेन बाय टेकिंग फिक्स्ड पॉइंट अँड फिक्स्ड डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड ऍज अ सर्कल. म्हणजे एक आपण पॉइंट फिक्स केले, त्या फिक्स्ड पॉइंट पासून फिक्स्ड डिस्टन्स घेऊन काय करतो आपण, जर सर्कल जर ही काढतोय पॉइंट जर आपण प्लॉट केले इथं फिक्स डिस्टन्सवर सगळीकडे पॉइंट जर आपण इथं ड्रॉप केले, आपल्याला काय येतो तिथं सर्कल तयार होतो. एक सर्कल बघा काय होतं, तिथं एरिया ऑफ सर्कल तुम्हाला सगळ्या माहिती आहे, पाय आर स्क्वेअर असते. तिथं डायमीटर काय असते, इथं 2R असते. बरोबर. सपोज आर आपण काय केलं, इथं रेडियस जर आपण आर घेतले ते डायमीटर काय होतो, इथं डी इज इक्वल टू 2R होतोय. दॅट इज जर समजा तुम्हाला डायमीटर जर दिले, डायमीटर दिले डी दिले असेल, तर तुम्हाला त्याचा रेडियस फाइंड करता यायला पाहिजे. रेडियस म्हणजे काय असते, आर इज इक्वल टू डी अपॉन टू असते. ओके. दॅट इज डी इज इक्वल टू 2R असतो ना. डायमीटर म्हणजे 2 टाइम्स आर असतो, रेडियस आर आहे, मग इकडं पण आर असतोय, म्हणजे आर प्लस आर 2R होतोय. डायमीटर इक्वल किती येतोय, 2R येतोय. मग त्याच्यावर आपल्याला रेडियस पण फाइंड करता येतो आपल्याला. ओके. रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल डी बाय 2 आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा 2πr. आर दिले असेल तर रेडियस आणि डायमीटर, जर समजा काही वेळ तुम्हाला डायमीटर देते, डायमीटर दिले की तुम्हाला रेडियस फाइंड करता यायला पाहिजे त्याचा. ओके. फॉर्म्युला तुम्ही दोन फॉर्म्युला तयार होतो इथं. ओके. डायमीटरचा एक फॉर्म्युला तयार होतोय, डायमीटर म्हणजे 2R येतोय, रेडियस त्याच्यावर ना डी रेडियस काढता येतोय, आणि सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा एक तरी 2πr युज करायचं. आर 2πr कधी युज करायचं, ज्यावेळी आपल्याला रेडियस दिले असेल. जर समजा आपल्याला डायमीटर दिले असेल, डायरेक्ट काय करा, फॉर्म्युला पाय इन टू डी फॉर्म्युला युज करायचं, त्याचा सर्कलचा सर्कमफरन्स आपल्याला फाइंड करता येते, सर्कमफरन्स ऑफ सर्कलचा. ओके. फॉर्म्युला सगळ्या लक्षात येते का, काय सोपं आहे ना फॉर्म्युला, तुम्हाला ऑलरेडी सगळे झालेले आहे फॉर्म्युले हे सगळे. ह्याच्यात आपलं काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं ह्याच्यावर. ओके. नेक्स्ट बघा, आता एक्झाम्पल आता इथं काय झाले, सगळे समजले का हे फॉर्म्युला. त्यात अजून काय फॉर्म्युला राहिले असेल, मी काय करतो उद्या तुम्हाला फॉर्म्युले ह्याच्यावर अजून जास्त बोर्डवर शिकवतो तिथून. ओके. आज थोडं नेटचा प्रॉब्लेम आहे, उद्या बाकी राहिलेला फॉर्म्युला मी अजून देतो तुम्हाला. ओके. नेक्स्ट आहे बघा, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. आपण काय करूया, थोडं एक्झाम्पल बघूया. आता फॉर्म्युला सगळ्यांना कळले का? यस सर. यस सर. कुठला कुठला फॉर्म्युला आपण स्टडी केले एरिया ऑफ ट्रायंगलचं, मेन म्हणजे काय, रोम्बस एक्स तुम्हाला विचारू शकते, सर्कल मधल्या वरती क्वेश्चन विचारू शकते, आणि रेक्टॅंगल वरती क्वेश्चन विचारते. ट्रायंगल वरती शक्यतो विचारत नाही जास्त, तरी विचारलं तर लक्षात असायला पाहिजे आपल्याला. ओके. ट्रायंगलचा एरिया आपण बघितलं होतं, त्यानंतर रेक्टॅंगल बघितलं, त्यानंतर स्क्वेअरचा एरिया आपण बघितलं होतं, त्यानंतर पॅरेलोग्रामचा एरिया आपण बघितले, पेरिमीटर एरिया दोन्ही स्टडी करत जायचं. रोम्बस शक्यतो काय करेल, प्रत्येक वेळी रोम्बस वरती तुम्हाला क्वेश्चन विचारतात. रोम्बस विचारताना त्यावेळी तुम्हाला डायमीटर दिले असेल, त्याच्यावरून काय करता येते तुम्हाला, त्या रोम्बसचा एरिया फाइंड करता येतोय आणि पेरिमीटर पण फाइंड करता येतो आपल्याला. ओके. त्यानंतर आपण बघितलं होतं ट्रॅपिझम बघितलं होतं आणि सर्कल. हे इम्पॉर्टंट आहे बघा, ट्रॅपिझम एक इम्पॉर्टंट आहे, सर्कल एक इम्पॉर्टंट आहे आणि रोम्बस चारही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तेवढं मेन म्हणजे लक्षात ठेवायचं, फॉर्म्युलावरती तुम्हाला एमसीक्यू विचारते, त्याच्यावरती एक्झाम्पल असते. यस सर. ओके. एक्झाम्पल बघूया आपण, सोपं सोपं एक्झाम्पल बघूया. बघा आज स्टडी सोपं करू एक्झाम्पल, मग उद्या आपण बोर्डवरती थोडं अवघड एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग बेस 30 cm अँड हाईट 20 cm. ट्रायंगलचा एरिया आपल्याला इथं फाइंड करायला सांगितले. ओके. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे.
पण आपल्याला गिवन काय दिले, बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेला आहे. काय करा, बेस किती दिले, 30 सेंटीमीटर दिले, हाईट किती दिले, 20 सेंटीमीटर. त्या एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये युज करा 1/2 × 30 × 20 दॅट इज इक्वल टू शेवटी काय येतो इथं 300 cm². आपण एरिया कशामध्ये मोजतोय, स्क्वेअर युनिट मध्ये. आपण एरिया कशामध्ये असतो इथं, स्क्वेअर युनिट मध्ये. लक्षात ठेवा सगळ्यांनी, एमसीक्यू मध्ये विचारू शकते तुम्हाला. प्लेन फिगर आपण काय करू शकतो, प्लेन फिगरचा एरिया फाइंड करायचं. एरियाचा युनिट आहे स्क्वेअर युनिट. युनिट म्हणजे सेंटीमीटर असू शकते, आता इथं मीटर असू शकते, किलोमीटर. आपल्याला स्क्वेअर मीटर वरती काय करायचं, इथं एरिया आपल्याला इथं युनिट ठेवायचं, त्याचा एरियाचा स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट ह्याचा अर्थ काय, अर्थ युनिटचा स्क्वेअर. स्क्वेअर युनिट ह्याचा अर्थ काय, म्हणजे युनिटचा स्क्वेअर असतो. त्यासाठी इथं सेंटीमीटर स्क्वेअर असू दे किंवा मीटर स्क्वेअर असू दे, किलोमीटर स्क्वेअर असू दे, सगळे येते ह्याच्यामध्ये युनिट मध्ये. ओके ओके. फर्स्ट आपण एरिया फाइंड केले तर 300 cm² आपल्याला आन्सर मिळालं इथं. अर्चना काटकर, माईक म्यूट करायचं तुमचं. ओके, सेकंड एक्झाम्पल. पहिला एक्झाम्पल कळालं का सगळ्यांना? यस सर. सेकंड एक्झाम्पल काय दिले बघा, फाइंड द हाईट ऑफ ट्रायंगल इफ इट्स एरिया इज 60 cm² अँड इट्स बेस इज 15 cm दिले. बघा हे तर थोडं वेगळं दिले बघा एक्झाम्पल. आपल्या फॉर्म्युला माहित आहे, पहिल्यांदा फॉर्म्युलेचा एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला काय येतोय, 1/2 × 2 × बेस × हाईट आहे. बरोबर आहे, आपल्याला काय काय दिले, एरिया दिले इथं, हा एरिया दिले आणि बेस दिलेले आहे. आपल्याला फाइंड करायला सांगितले, हा एच फाइंड करायला सांगितलेलं आहे. हाईट आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. ओके, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपल्याला जे क्वेश्चन काय, नेमकं त्या क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायला सांगितले आपल्याला आणि आपल्याकडे काय अवेलेबल आहे, आपल्याकडे कुठलं फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. त्या फॉर्म्युला पहिल्यांदा लिहून घ्यायचा, त्या फॉर्म्युलावरती आपल्याला काय काय दिले बघायचं, आपल्याला फाइंड करता येतो काय बघायचं. इथं हाईट फाइंड करता येतो आपल्याला, कारण बाकीचं सगळं हे दिलेलं आहे, बेस आणि हाईट एरिया दिलेला आहे आपल्याला. त्याच्यावरून काय करता येतो आपल्याला, हाईट फाइंड करता येतो. ओके, गिवन काय काय दिले बघा, बेस दिले आपल्याला 15 cm दिले आणि एरिया ऑफ ट्रायंगल दिले, त्या ट्रायंगलचं एरिया दिले आपल्याला 60 cm² दिले. पिनो द एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1/2 × बेस × हाईट आहे. त्याचे एरिया दिलेलं आहे 60 दिले, इज इक्वल टू 1/2 × 15 × हाईट आहे. दॅट इज हाईट इज इक्वल काय करा, आता टू काय कुठे आहे, डिनॉमिटर आहे, टू काय करा, लेफ्ट हँड साईड आहे, मल्टिप्लिकेशन वर जाते. दॅट इज 2 × 60 / 15 इज इक्वल टू एच येते. मग भाग जातो तिथं 15 ने, आणि एच इज इक्वल टू किती येतं, 8 cm. ओके, समजलं का हे? नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, इफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर 7 cm × 6 cm दिले, फाइंड इट्स द एरिया. म्हणले आपल्याला काय बघा, रोम्बस आहे तर डायगोनल्स दिले, बरोबर आहे, त्या डायगोनल्स दिले आणि त्याच्यावर एरिया फाइंड करायचा आपल्याला. फाइंड करता येतो एरिया सगळ्यांना. गिवन काय बघा, डायगोनल ऑफ रोम्बस आर 7 cm × 6 cm, दॅट इज d1 = 7 दिले आणि d2 = किती दिले, 6 cm. एरिया ऑफ रोम्बस काय येतो बघा, 1/2, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू d1 × d2 ½ × d1 × d2 आहे. ओके, 1/2 दॅट इज 1/2 × 7 × 6 येतो. दॅट इज शेवटी एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 21 cm येतो. ठीक आहे, नेक्स्ट काय दिले बघा, चौथा एक्झाम्पल काय दिले बघा, आपल्याला सॉल्व्ह करता येतं बघूया.
फाइंड द एरिया ऑफ किट काइट हूज डायगोनल्स हैव लेंथ 40 सेंटीमीटर आणि 70 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, काइटचा आपल्याला इथला एरिया फाइंड करायचा. काइट कुठला शेप असतो इथं तुम्हाला माहित आहे? काइटचा शेप असे माहित आहे का सगळ्यांना? स्क्वेअर. स्क्वेअर असतं. रोम्बस आकार रोम्बस मध्ये येतोय. बरोबर आहे. मग आपल्याला एरिया ऑफ रोम्बसचं फॉर्म्युला इथे युज करावं लागेल. ओके, त्या डायग्राम तुम्हाला डोक्यात यायला पाहिजे. काइट म्हणजे कसं असते, रोम्बस सारखं असते. त्या रोम्बसचा आपल्याला काय करायचं, तर एरिया फाइंड करायचं. फाइंड करा भाऊ, किती येतो सांगा मला एरिया ऑफ काइटचा. एरिया ऑफ काइट इज इक्वल टू फॉर्म्युला युज करा, दॅट इज एरिया ऑफ रोम्बस. काइट कसं असतं, एरिया ऑफ रोम्बस. वन अपॉन हाईट इंटू डी वन इंटू डी टू करा. आन्सर किती सांगा. 1400 सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर मिळतो आपल्याला काइटचा एरिया. ओके, येतं का लक्ष सगळ्यांना? नेक्स्ट दिले बघा, फाइंड द एरिया ऑफ रोम्बस हूज डायगोनल्स आर ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर अँड 1.2 सेंटीमीटर दिले. फाइंड करा एरिया त्याचा. एट पॉइंट टू आहे बघा. 10 × 8.2 = 41 cm² येते का? हा 8.2 आहे. डी टू काय, दुसरा पॉइंट 8.2 आहे तिथं. ओके, काय करा त्याला डिवाइडेड बाय 2 करा. दॅट इज 82/2 येते. दॅट इज इक्वल टू 41 cm² येते त्या रोम्बसचा एरिया. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले, द शेप ऑफ द टॉप सरफेस ऑफ अ टेबल इज अ ट्रॅपेझियम. फाइंड इट्स एरिया इफ इट्स पॅरेलल साइड्स आर 1 meter अँड 1.2 meter अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम इज 0.8 meter. ओके, एक सरफेस टेबल दिले आपल्याला. काय करायचं, टॉप सरफेस काय करायचंय, टेबलचा एक ट्रॅपेझियम आहे ते सांगितले त्याने. टेबलचा टॉप सरफेस काय असणार आहे, ते टेबल ट्रॅपेझियम सारखं आहे. त्या फाइंड इट्स एरिया आपल्याला फाइंड करायला सांगितलं. त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. त्या दोन्हीचा पॅरलल साइड दिलेला आपल्याला. किती दिले, 1 meter आणि 1.2 meter दिले. आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स दिले. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असतंय, त्याचा हाईट. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हाईट मध्ये येतोय. मग हाईट दिले आपल्याला 0.8 meter दिले. आणि एरिया फाइंड करायचा आपल्याला ट्रॅपेझियमचा. फाइंड करा बघू काय, तर सांगा फॉर्म्युला माहित आहे ट्रॅपेझियमचा सगळ्यांना. हे तर फॉर्म्युला दिले बघा, हा फॉर्म्युला युज करा आणि सॉल्व करा. काय काय दिले लक्ष देत बघा, फॉर्म्युला काय देत, 1/2 × sum of parallel sides इंटू हाईट दिले. इथं काय काय दिले बघा, त्याच्यामध्ये सॉल्व करा काय तर सांगा. सॉल्व केल्यावर एक्झाम्पल ओके काय दिले, P1 पॅरलल साइड दिले आपल्याला, P1 आणि P2 दिलेले आहेत. अँड हाईट पण दिले. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असतं, त्याचं हाईट असतं 0.8 meter दिलेलं आहे. त्याच्यावरून काय करा, ट्रॅपेझियमचा एरिया फाइंड करा. किती मिळतोय, 0.88 meter². ओके, समजलं सगळ्यांना? येस सर.
सर 22/25 येत आहे. 22/25 कसं येतोय? ऍडिशन करायचंय मला तिथं. मल्टिप्लिकेशन नाही करा, ऍडिशन करा. हो सर. 1+1.2 केले का? हो. पण 22/25 येत. किती? 22/25 मल्टिप मग डिवाइड करा त्याला काय येतो बघा. कॅल्क्युलेट करा, फ्रॅक्शन मध्ये काढा किती येत. 22/25 स्क्वेअर करा काय येतो बघ. डिवाइड करा त्याला. 0.88 सर. 0.88 येते. ओके नेक्स्ट एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल सॉल्व करा बघू सगळ्यांनी. फाइंड द सर्कमफरन्स अँड एरिया ऑफ सर्कल. फाइंड द सर्कमफरन्स अँड एरिया ऑफ सर्कल. Find the circumference and area of circle. Whose radius is 7.7 centimeter. Radius दिले आपल्याला 7.7 centimeter दिले आपल्याला. त्याचं circumference सर्कलचा सर्कमफरन्स ऑफ सर्कल अँड एरिया ऑफ सर्कल हा दोन्ही फाइंड करा बघू किती येतो आन्सर सांगा. सर क्वेश्चन रिपीट करा. काढले का आन्सर? यस. किती येतो आन्सर? 48.356. सर्कमफरन्स सर माझा 46.56. एरिया ऑफ सर्कल किती येतोय? आता हितम लक्ष द्या. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय फॉर्म्युला? एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय फॉर्म्युला युज केलं तुम्ही? पाय आर स्क्वेअर युज केले. ओके. तर पाय आर स्क्वेअर म्हणजे तुम्ही पायचं व्हॅल्यू काय घेतलं तिथं? 3.14 किंवा 22/7. ओके.
दोन्ही पैकी शक्यतो काय करा सगळ्यांनी सॉल्व करताना 22/7 करा. ओके त्याच्यापेक्षा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळते 22/7 दॅट इज 7.7 × 7.7. ओके कॅल्क्युलेट करा ह्याचा आन्सर किती येतोय 186.34 cm². अप्रॉक्सिमेटली यायला पाहिजे बघा एवढं. ओके पॉइंटचा पुढं काय चालते तो कमी जास्त चालतं एक पॉईंट मागे पुढं पण इकडचं अॅक्युरेट यायला पाहिजे 186 यायला पाहिजे 186.34 cm² मिळतो त्याचा एरिया ऑफ सर्कलचा. सर्कमफरन्स काय येतोय त्याचा 22/7 घ्या × 7.7 भाग जातो याला 1.1 राहतो इथं दॅट इज 44 × 1.1 मल्टिप्लाय करा आन्सर मिळतो आपल्याला 48.4 cm. ओके सर्कमफरन्स आपण सेंटीमीटर मध्ये युनिट मध्ये मोजतोय आणि मीटर स्क्वेअर एरिया कसं मोजतोय स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो आपण स्क्वेअर युनिट मध्ये मोजतोय. ओके आले लक्ष सगळ्यांना ही ओके समजलं का सगळ्यांना? यस सर. यस. नेक्स्ट एक्झाम्पल येऊन घ्या. व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल इफ इट्स एरिया इज 120 cm² इफ इट्स एरिया इज 120 cm² अँड ऑल्सो फाइंड सर्कमफरन्स ऑफ सर्कल ऑल्सो फाइंड सर्कमफरन्स ऑफ सर्कल इट सर्कमफरन्स फाइंड करा. पहिल्यांदा आपल्याला काय दिले 120 cm² दिले एरियावर दिले आणि बरोबर एरिया दिले आपल्याला 1 काय पाहिजे व्हॅल्यू 22/7 त्या साईड घ्या 1 किती येतो आन्सर कॅल्सिवरती कॅल्क्युलेट करायचं R² = मिळतो बघा आपल्याला R² = किती येते 38.181 येते. ओके दॅट इज R = 6.18 cm. ओके अंदाज म्हणजे पॉईंट पुढे थोडा अंदाज येतोय पण फक्त सिक्स आपल्या अक्युरेट यायला पाहिजे 6.18 cm येतोय. ओके समजलं सगळ्यांना सर्कमफरन्स ऑफ सर्कल काढा. आता सर्कमफरन्स सर्कल काय येते सर्कमफरन्स ऑफ सर्कल = 2πr फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला r माहिती आहे पाय व्हॅल्यू माहिती आहे आणि सिम्प्लिफाय करा आन्सर मिळतो ह्याचा 38.84 cm. ओके समजते सगळ्यांना? यस सर. यस सर.